मुस्लिम राष्ट्र करायचं आहे त्यामुळे लव जिहाद होतोय अशा प्रकारे बहिणींना फसवायचं काम सुरू आहे, नितेश राणे यांचं वक्तव्य. उरण हत्याकांडावरती नितेश राणे म्हणतायत त्याला आपण सोडणार नाही, पोलिसांना काही करायचं आहे ते करू द्या, आमच्या आंबेडकर समाजाची मुलगी होती, आतापर्यंत उरण पेटलं असतं, आम्ही जास्त वेळ शांत राहू शकत नाही, हे जिहादी मंदिरातील देव उचलून नेतील, हा फक्त दाऊदपर्यंतचा विषय नाही, आपल्या समाजाला संपवण्याचा डाव आहे, त्यांना मुस्लिम राष्ट्र करायचं आहे त्यामुळे लव जिहाद होतोय अशा प्रकारे बहिणींना फसवायचं काम सुरू आहे, हा विषय इथं संपणारा नाही, तुम्ही चुन चुन के मारेंगे, तुम्हाला मशिदीमधून नंतर कोणाला वाचवणार नाही, याचा बदला मी घेणार, शब्द देतो. आईवडिलांना शब्द दिला आहे त्याचे पण व्हिडिओ असे फिरवू, आंबेडकरांचं संविधान हे मानत नाही, न्यायव्यवहार आपण करूया, भीक मागायला यांना लावत नाही तोपर्यंत असं होणार, हे सरकार हिंदूंचं आहे, चौक बघून ठेवा, त्याला आणायची जबाबदारी आमची, त्याच्याही शरीरावर दुप्पट वार होणार, तुम्ही जागृत राहा, आपली भीती बनवा, कोणीही वाकड्या नजरेने पाहिलं तर डोळे नीट ठेवू नका, पुन्हा अशा प्रकारे आपल्या बहिणींवर वाकड्या नजरेने बघता येऊ नये. आपल्या भगिनींना अशा पद्धतीने फसवायचं आणि अशा पद्धतीचं त्यांचं आयुष्य संपवायचं, पण त्यांचे कोणी भडवे आजार या गर्दीमध्ये उभे असतील तर त्यांनी हेही लक्षात ठेवावं की हा विषय इथपर्यंत संपणार नाही. Oh.
त्यांना लावून दे, जी शिक्षा द्यायची ते देऊ दे। ज्या दिवशी तो शिक्षा संपून बाहेर येईल त्यानंतर जास्त काळ जिवंत राहणार नाही। आपल्याला किती वाटलं तर हे आपलं तरी आपलं हे जिहादी आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान मानत नाही। ते सिरिया कायदाच मानतात। त्यांच्या कुराण मध्ये महिलेचं काय महत्व आहे जरा पानं फिरकून बघा आणि मग बघा हे लोकांची ही नाटकं का चालली आहे। मी उल्वावासियांचा खरा मनापासून अभिनंदन करेन। निर्णय घेतलाय त्या लोकांनी जे न्याय व्यवहार करायचा या जिहाद्यांबरोबर।